काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी जोरदार बैठका सुरू झाल्या. काही वेळापूर्वीच काँग्रेसच्या मुख्य नेत्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली आणि याचवेळी उमेदवारांना सूचना देखील देण्यात आल्या. त्याचबरोबर निवडून येणाऱ्या उमेदवारांना तातडीनं मुंबईत येण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या असून महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी केला. तर शिंदेंचे नाराज उमेदवार संपर्कात असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला. बाळासाहेब थोरात सध्या आपल्या सोबत आहेत. बाळासाहेब, सध्या काय स्ट्रॅटेजी आखली जाते महाविकास आघाडीकडून? उद्या निकाल आहे, धाकधूक वाढली आहे का? धाकधुकीचं काही कारण नाही, बहुमत आमचं होतंय आणि स्ट्रॅटेजी नाही, बहुमत झालं म्हणजे क्लेम करतोय आम्ही, होणारच आहे ते, तयारी आमची राज्यपालांकडे जाण्याची. सगळ्यात महत्वाचं की जे निवडून येणारे आमदार आहेत त्यांना काय सूचना दिल्या जात आहेत? त्यांनी लवकरात लवकर 23 रात्री पोहोचलं चांगलं, सकाळी 24 आम्हाला पाहिजे ते. सोबतच सत्ता स्थापनेचा दावा सुद्धा निकालाच्या पूर्वीच केला जातो आहे, साधारणतः त्यासाठी काय स्ट्रॅटेजी आहे? अपक्षांना काही संपर्क केला आहे? लगेच दावा करणार. अपक्षांना काही संपर्क केला जातो? अपक्ष आपोआपच येतील आमच्याकडे, सगळे येतील. काही तुमच्याकडनं काही संपर्क केला? नाही, तशी आवश्यकता नाही. ऑनलाईन मीटिंग आता सरकारपर्यंत म्हणलं आमच्याबरोबर येणार ना. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कधी ठरवला जातोय? नंतर श्रेष्ठी आमचे सगळे बसतील दिल्ली, हे सगळे ठरवत. तुम्ही मगाशी म्हटला होतात की एकनाथ शिंदे यांचे काही असे उमेदवार आहेत की जे नाराज आहेत, ते कशामुळे नाराज आहेत? तुम्ही त्यांच्याशी काही संपर्क केलेला आहे का काँग्रेस? आहे ना, आमच्या संपर्कात आहे, म्हणून आता उद्या आकडे येऊ द्या, म्हणजे आपल्याला कळेल. म्हणजे शिंदेचे नाराज उमेदवार तुमच्या संपर्कात आहे असा तुमचा दावा आहे? बरोबर. त्यांनी हॉटेलची व्यवस्था केलेली आहे आम्ही, कारण की नवीन आमदार असतील त्याच्यात त्यांना राहायला जागा नसेल, तर त्यांना इथं हॉटेलची व्यवस्था केली जाईल आणि 2 दिवसात सरकार आपल्याला स्थापन करावं लागेल. आपल्या अपक्षांशी तुम्ही संवाद केलेला आहेत का? त्यांच्याशी संपर्क केलेला आहेत का? आहे, सगळ्या संपर्कात. मात्र महायुतीकडनं सुद्धा असा दावा केला जातोय की निवडणुकीचे कल हे आमच्या बाजूने असतील, त्याच्यामुळे महायुतीकडनं आता आधीच अपक्षांना संपर्क करायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यासोबतच प्रकाश आंबेडकर यांच्यासुद्धा एक महत्त्वाचं विधान येत आहे की ज्या बाजूने ज्यांचं संख्याबळ जास्त असेल त्यांच्या ठिकाणी आमचा पाठिंबा असेल. अजून आकडे येऊ द्या, आकडे आल्यानंतर आम्ही बोलू. मनीषी पाठक, झी मीडिया, मुंबई.